पवार बँकेबद्दल उगाच चर्चा का करता, कुठे गेला होता वार्षिक सभेदिवशी, असा थेट सवाल चेअरमन अरुण आलासे यांनी केला आहे. कुरुंदवाड येथील स्वातंत्र्य सैनिक श्रीपाल आलासे बँकेत संचालक मंडळात वाद सुरू झाला आहे. मधल्या काळातही असाच वाद उफाळून आला होता, त्यावेळी ठेवीवर परिणाम झाला होता. अरुण आलासे या बँकेचे चेअरमन आहेत, त्यांचं मत जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. काय म्हणाले आलासे तुम्हीच पहा. साहेब, आता गेली 20 वर्ष मी बँकेत काम करतोय. जास्तीत जास्त शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करतोय, आमच्या भागातल्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी काम करतोय. केवळ बँकिंग करणं हा माझा कधीच उद्देश नव्हता बँकिंगमध्ये येताना. शेतकरी ज्या समस्या ज्या आहेत, त्यांचा जो एन पी आहे तो, त्यांचा नॉन प्रोडक्टिव्ह त्यांची असेट आहे कशी दुरुस्त करता येतील, त्याला आणखीन उत्पन्नाची साधनं काय देता येतील, हा माझा बँकिंगमध्ये येताना उद्देश होता. या सहकार क्षेत्रात येताना उद्देश तो होता माझा. बँका सगळ्याच आहेत, नॅशनलाइज बँका असतात, कमर्शियल बँका असतात, पण त्यांचा हेतू पण असं म्हणत नाही मी, त्यांना हे करता येत नाही. पण मी तरुणपणी या इथं आलो, ते काहीतरी वेगळ्या पद्धतीनं करण्यासाठी इथं आलो, आणि गेली वर्षी 20 वर्ष सातत्यानं आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न हाताळत आहोत. 100% आम्ही शेतीला कर्ज पुरवठा करतो, अगदी 8% उप कर्ज अर्पण जमिनीसाठी कर्ज देणारी आमचीच बँक, परत 1 टाइम सेटलमेंट करणारी पहिली बँक आमची आहे. साहेब, ज्या वेळेला शेतकरी अडचणीत होता त्यावेळेला इतर बँका फक्त रिझर्व्ह बँकेच्या आलेल्या पत्राचा अर्थ काढण्यात वेळ त्यांचा गेला, त्यावेळेला आम्ही लगेच निर्णय घेऊन शेतकऱ्याचा हिताचा निर्णय आम्ही घेतला. 1 टाइम सेटलमेंट केली, सगळा त्यांचा एन पी ए दुरुस्त केला, बँकेचा एन पी ए दुरुस्त केला, आणि बँक एकदम प्रगतीपथावर आणून सुरुवातीच्या 8-10 वर्षे बँकेत बरेच प्रॉब्लेम होते, ते दुरुस्त करण्यासाठी आमचा बराच वेळ गेला. त्याच्यानंतरचे प्रॉब्लेम होते शेतकऱ्याची उत्पादकता, त्यावेळेला दर मिळत नव्हता शेतीला, ऊसाला दर मिळत नव्हता, त्याच्यामुळे जमीन पडून राहायच्या, त्या खराब व्हायच्या. त्याच्यावरचे उपाय, त्याच्या म्हणजे तो त्याची प्रोडक्टिव्ह पर्पज आणि खराब झाल्यामुळं त्याची उत्पादकता कमी होत होती, त्याच्यावर तोडगा काढण्यासाठी मी जास्तीत जास्त प्रयत्न करत होतो. बरेच प्रयोग, मग मत्स्यशेतीचे प्रयोग असू देत, त्या आधारित सुगंधी औषधी वनस्पतीचे प्रयोग असू देत, बरेच आम्ही प्रयोग करत होतो, आणि प्रयोग करून त्यातले तोटे सहन करून ज्या वेळेला खरोखर शेतकऱ्यांच्यासाठी हे करता येईल ते तो ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करत होतो. आणि ते दिवस आता 10 वर्षानंतर आलेले आहेत सर. आत्ता आमचे प्रोजेक्ट सगळे यशस्वी होत आहेत, आणि शेतकऱ्यांना आम्ही ते जास्तीत जास्त प्रशिक्षण, अगदी केंद्र सरकारमार्फत प्रशिक्षण देऊन त्यांना उद्योजक बनवायचा प्रयत्न करतो आहे, आम्ही त्याची उत्पादनाची साधनं वाढवायचा प्रयत्न करतो आहे. अशा वेळेला बराच वेळ माझा ह्या कामासाठी जात असताना बँकेकडं कदाचित थोडंफार दुर्लक्ष झालं असेल, किंवा कर्जमाफीच्या ह्याच्यात एन पी ए वाढला असेल, त्याचे हे धरून ज्यांनी काहीच केलं नाही आत्तापर्यंत ते माझ्यावर ब्लेमिंग करत आहेत. त्यांचा उद्देश काय आहे ते मला माहिती नाही, पण जास्तीत जास्त मला अडचणीत आणायचा प्रयत्न करणे आणि माझी कामं थांबवणे हा त्यांचा उद्देश असावा असं वाटते. अरुण आलासे म्हणाले, आपण प्रामाणिक आहोत, लोकांचा विश्वास आहे म्हणून ठेवी वाढल्या. प्रश्नच विचारायचा असेल तर जनरल सभेत ही मंडळी का बोलत नाहीत, असं बोलून त्यांनी विरोधकांना निरुत्तर केलं आहे. महानकर न्यूज साठी कुरुंदवाडहून मोहन जमादार.